लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके आज खासदारकीची शपथ घेत आहेत. शपथविधीसाठी त्यांचं कुटुंब राजधानी दिल्लीमध्ये दाखल झालेलं आहे. आपल्या मुलाने मतदारसंघासाठी जसं काम आमदार असताना केलेलं आहे तसंच काम ते खासदार असताना करतील असा विश्वास त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केलेला आहे. मुलाचं कौतुक करताना लंके यांच्या मातोश्रींना अश्रू अनावर झाले. दरम्यान लंके कुटुंबियांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांनी, पाहूयात. तर निलेश लंके खूप जायंट किलर ठरले आहेत, त्यांची खूप महाराष्ट्रभर चर्चा झालेली आहे. आज ते शपथ घेणार आहेत आणि त्यांची सगळी फॅमिली खरं तर राजधानी नवी दिल्लीमध्ये आलेली आहे. आई आहेत, वडील आहेत माझ्यासोबत आणि मुलांनी सगळे त्यांची कुटुंबी आहे. त्याला आनंद झाला आहे, आम्हाला सगळ्या परिवाराला आनंद झाला आहे, त्यामुळे आम्ही सगळं कुटुंबी झालं. तुम्हाला आनंदाश्रू आलेले आहेत, हे मुलाचं सगळं कौतुक बघून आनंद बघून होते हे सगळं? म्हणजे खूप आनंद झाला, आनंद झाला पहिल्यापासून, तरच पण लय झालं नाही. मुलगा इथपर्यंत येईन असं वाटलं होतं? आपलं स्वप्न नव्हतं, पण मुलाचं स्वप्न होतं, माझं पण स्वप्न होतं, आपला मुलगा काही फालतो नाही काही नाही, म्हणजे वाईट मारेल पण असं करून काहीतरी करून दाखवणारच नाही असं, म्हणजे हे स्वप्न होतं आपलं ना, आणि ते स्वप्न तिने पुरं करून दाखवलं. कारण कधी न घडणारे न भूतं न भविष्य अशी घटना कालची, कारण त्या पायरीवरती तो फोटो पाहिल्यानंतर वाटलं. कारण एक ड्राय भागातला किंवा एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा जर इथपर्यंत जात असेल तर लोकशाहीचे त्या ठिकाणी महत्त्व आहे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्याकरता गोरगरीब आणि हितचिंतक यांचे या ठिकाणी वाचा फोडण्याकरता जर आपला मुलगा त्या ठिकाणी जात असेल तर त्यात कोणालाही आनंद होणे साहजिक आहे. कारण संदीप सहमी, प्रमोद जगताप, साम टी व्ही न्यूज, नवी दिल्ली.